बीबीआय मालूम काय असू नये. आता आपण पुढच्या सेशन मध्ये पुढचा पेपर बघणार आहोत, पण मागच्या सेशन मध्ये 1998 चा प्री पेपर पाहिला होता, त्याच्यामध्ये आपण पॉलिटी सेक्शन मध्ये पाहतोय. आता 1998 नंतर 2003 चा आपण पेपर पाहणार आहोत. 2003 मध्ये पॉलिटी या सेक्शन वर किती क्वेश्चन पडलेले आहेत आणि नेमके ते कोणते क्वेश्चन आहेत ते पाहायचं. चला तर मित्रों आपण स्ट्रेट अवे क्वेश्चन ला सुरू करू, की वेळ न घालवता पहिला क्वेश्चन बघा. सो सिंपल क्वेश्चन्स आहेत. पहिला क्वेश्चन, भारतात वित्त आयोगाची नेमणूक कोण करतं. वित्त आयोग, वित्त आयोग म्हणजे काय असतं माहित आहे का, की जो काही पैसा कलेक्ट होत असतो सेंटरला आणि त्यानुसार तो पैसा राज्यांना कसा वाटायचा या संदर्भामध्ये एक वित्त आयोग नेमला जातो भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 नुसार. भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 नुसार दर 5 वर्षांनी एव्हरी 5 इयर्स राष्ट्रपती कोण प्रेसिडेंट्स प्रेसिडेंट्स वित्त आयोगाची नेमणूक करतात. कशासाठी, की केंद्र आणि राज्याच्या संदर्भात कशा पद्धतीने पैशाचं कलेक्शनचा वाटा किती राज्यांना द्यायचा आणि कोणत्या आधारावर द्यायचा ते निकष कोण ठरवतो, वित्त आयोग ठरवत असतं. म्हणून या वित्त आयोगाची नेमणूक दर 5 वर्षांनी राष्ट्रपती करत असतात भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 नुसार. म्हणून वित्त आयोग हे कॉन्स्टिट्यूशनल पद आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न विचारला होता की भारतात वित्त आयोगाची नेमणूक कोण करतं, तर ऑप्शन बघा, पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्ट्रपती आणि कुलपती. तर आंसर इज व्हाट, राष्ट्रपती. राष्ट्रपती हे तुमचं आंसर आहे. एक सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धती कधी सुरू करण्यात आली. म्हणजे आपण 1998 मध्ये हा प्रश्न बघितला होता आणि हा प्रश्न रिपीट झालेला आहे 2003 मध्ये. मग तुम्हाला एक गोष्ट लक्षात असेल की काही क्वेश्चन्स आयोग रिपीट करत असतं आणि आपण पाहिलं होतं की महाराष्ट्र तिथे जो प्रश्न दिला होता तिथं जे ऑप्शन होता तो डेट आणि वर्ष दोन्ही होतं. इथे मात्र फक्त तुम्हाला वर्षच विचारलेलं आहे आणि ऑप्शन आहेत तुमच्यासाठी 1957, 1960, 1961 आणि 1962. तर आपला आन्सर काय आहे, 1962. मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये डेट प्लस इयर विचारलं होतं. म्हणजे सो सिंपल क्वेश्चन्स आहे. वसंतराव नाईक समितीच्या शिफारसी नंतर सुरू झालेले आहेत. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण, वन ऑफ द सिम्पलेस्ट क्वेश्चन्स आहे. ऑप्शन्स आहेत बघा, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंतराव नाईक आणि शरद पवार. तर आन्सर काय आहे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणजे कोण, यशवंतराव चव्हाण. हेही तुम्हाला माहीत असेल, फार सोपा क्वेश्चन्स आहे. जास्त डिस्कशन करण्यात पण याच्यावर काही वेळ घालवायला नकोय. पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भारतीय राज्यघटना या दिवशी कार्यान्वित म्हणजेच काय, काय म्हणतात त्याला, लागू झाली. कार्यान्वित झाली म्हणजे काय, लागू झाली. आपल्याला माहित आहे आपली राज्यघटना आपण स्वीकारली कधी, 26 नोव्हेंबर 1949 ला आपण याचा स्वीकारली. पण लागू कधी झाली आपल्याला माहित आहे, 26 जानेवारी 1950. तुम्ही जर माझा जो व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही फॉर्मेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन मध्ये, तर मी तुम्हाला हे डिटेल्स एक्सप्लेन केलेले आहे की 26 जानेवारीच हा दिवस का निवडला. त्याच्यामागे लाहोर अधिवेशनाची तरतूद किंवा पूर्ण स्वराज्य दिन जो पाळण्यात आला त्याचं जे हिस्ट्री, ह्या सर्व गोष्टी मी तिथे एक्सप्लेन केलेल्या आहेत. त्याचा आन्सर काय असणार आहे मित्रो, की कोण्या दिवशी कार्यान्वित झाला, तर ऑप्शन काय दिले ते बघा, 26 जानेवारी 1950, 15 ऑगस्ट 1947, 1 मे 1960, 26 जानेवारी 1952. तर आन्सर सो सिंपल, काय आन्सर असेल मित्रो, 26 जानेवारी 1950 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, भारताच्या सरन्यायाधीशांची नेमणूक कोण करते. आताच आपण न्यायाधीशांचं टॉपिक बघितलं असेल तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला, तुम्हाला लक्षात येईल की सरन्यायाधीशांची नेमणूक कोण करत असतात. ते सरन्यायाधीश हे सर्वोच्च आहेत, बरोबर आहे, न्यायाधीश आहेत. म्हणजे यांच्या वर कोणता न्यायाधीश असतो का, नाहीये. मग हे सर्वोच्च पदाला सर्वोच्च भारतातला व्यक्तीच नेमणूक करेल आणि भारतामध्ये सर्वोच्च कोण असणार, ऑब्विसली कोण आहे, प्रेसिडेंट्स हे आपले सर्वोच्च असतात. म्हणून ऑप्शन बघा, पहिला ऑप्शन आहे पंतप्रधान, दुसरा ऑप्शन आहे राष्ट्रपती, तिसरा ऑप्शन आहे राज्यपाल, चौथा ऑप्शन आहे महान्यायवादी. तर आन्सर सो सिंपल, आन्सर काय, राष्ट्रपती हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ध्यानात ठेवा. तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ जर माझे पाहिले तर तुम्हाला एकही प्रश्न असा वाटणार नाही की डिफिकल्ट लेवलला असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, घटक राज्यांच्या घटनात्मक शासन प्रमुख कोण असतो. आता घटक राज्य म्हणजे स्टेट, स्टेटचा
शासन प्रमुख आपण पाहिलेलं आहे शासन प्रमुख केंद्राचे जर असेल म्हणजे देशाचा देशाचा बघितला असेल किंवा घटक राज्यांच्या बाबतीमध्ये बघितला असेल तर आता घटनात्मक प्रमुख विचारलं घटनात्मक घटनेचा प्रमुख कोण आहे बरोबर आहे एक असतं घटनात्मक प्रमुख एक असतं कोणता प्रमुख शासनाचा प्रमुख असतो तर घटनात्मक प्रमुख जर म्हटलं तर कोण असतात राज्यांच्या ठिकाणी राज्यपाल केंद्राच्या ठिकाणी कोण असतात मित्रो राष्ट्रपती राईट आणि शासन प्रमुख जर विचारलं तर उत्तर काय असलं पाहिजे केंद्राच्या ठिकाणी शासन प्रमुख कोण असतो पंतप्रधान आणि राज्याच्या ठिकाणी कोण असतात मुख्यमंत्री असतात तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल ऑप्शन पहिले सांगतो काय मित्रो बघा राष्ट्रपती मुख्यमंत्री राज्यपाल आणि उपराष्ट्रपती तर घटनात्मक प्रमुख कोण असेल राज्याच्या ठिकाणी ऑब्व्हियसली राज्याच्या ठिकाणी कोण असतं राज्यपाल तर इथं जर केंद्राचं विचारलं असतं किंवा देशाचे घटनात्मक प्रमुख विचारलं असतं उत्तर काय आलं असतं राष्ट्रपती पण यांनी काय विचारलंय घटक राज्यांचा तर घटक राज्यांचे प्रमुख कोण असतात मित्रो राज्यपाल हे असतात हे पक्का अनुद्या तर याचं उत्तर राज्यपाल पुढचा क्वेश्चन बघा भारताच्या राष्ट्रपतीची निवड हे करतात बघा हाही प्रश्न 1998 मधला विचारला पण वेगळ्या पद्धतीमध्ये विचारला होता सेम क्वेश्चन तुम्हाला या पेपरमध्येही पाहायला मिळतोय 2003 नेमका हा प्रश्न काय आता राष्ट्रपतीच्या निवडी संदर्भात प्रश्न विचारला आता राष्ट्रपतीला कोण निवडून देतं ऑप्शन बघा मग तुम्हाला कळून जाईल पंतप्रधान व मंत्रिमंडळ काही संबंध आहे का नाहीये लोकसभा व राज्य राज्यसभा सभासद थोडासा थांबा संसद तिसरा ऑप्शन संसद सभासद व घटक राज्यांच्या विधिमंडळाचे सभासद आणि चौथा संसद सभासद व घटक राज्यांच्या विधानसभेचे सभासद आता आपण बघितलं यांनी दोन शब्द वापरले विधिमंडळ राईट आणि दुसरा शब्द वापरला विधानसभा तर आपल्या सगळ्यांना माहित आहे विधिमंडळामध्ये दोन भाग असतात विधानसभा आणि विधान परिषद दोन्हीला मिळून आपण विधिमंडळ म्हणत असतो बरोबर आहे की नाही मग विधान परिषद राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेतं का नाहीच घेत त्यामुळे तिसरा ऑप्शन उडाला आन्सर काय येईल संसद म्हणजेच राज्यसभा आणि विधानसभेत सॉरी राज्यसभा आणि लोकसभेचे सदस्य प्लस घटक राज्यांच्या विधानसभेचे मात्र ते सदस्य कसे निर्वाचित असते पाहिजे ठीक आहे इथं ऑप्शन निर्वाचित नाहीये पण या चार ऑप्शन पैकी बेस्ट ऑप्शन कुठला आहे संसद सभासद व घटक राज्यांच्या विधानसभेचे सभासद याच हे उत्तर आहे पक्का असू देणार नेक्स्ट क्वेश्चन बघा यावेळेस विचारलेला आठवा क्वेश्चन राज्यांचा मुख्यमंत्री कोण नियुक्त करतो आता आपण पाहिलं होतं मंत्रिमंडळामध्ये पाहिलं होतं की पंतप्रधानची नियुक्ती कोण करतात राष्ट्रपती तर मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोण करतात राज्यपाल करतात राज्याच्या ठिकाणी ऑप्शन बघा राज्यपाल राज्य विधिमंडळ पंतप्रधान राष्ट्रपती आन्सर सो सिंपल आन्सर काय मित्रो राज्यपाल नववा क्वेश्चन शेवटचा क्वेश्चन या पेपर मधला महाराष्ट्रातील लोकायुक्त हे पद कशाशी संबंधित आहे आता महाराष्ट्रामध्ये लोकायुक्त असू द्या किंवा देशामध्ये लोकपाल असू द्या राईट लोकपाल किंवा लोकायुक्त मुख्य काम काय की जे काही सनदी अधिकारी आहेत किंवा जे काही अधिकारी लोक आहेत जे आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून भ्रष्टाचार करतात राईट इलिगल ऍक्टिव्हिटीज करतात किंवा काय म्हणतात करप्शन करत असतात तर ते करप्शन जे करतात त्या करप्शनवर कंट्रोल करण्यासाठी त्यांची चौकशी करण्यासाठी लोकपाल आणि लोकायुक्त हे पद नेमण्यात आलेले आहेत बरोबर आहे भारताचे पहिले लोकपाल तुम्हाला माहिती आहे नव्याने नियुक्त झाले आहेत घोष न्यायमूर्ती घोष हे आता तुम्हाला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो राईट तसे लोकपालाचं मुख्य काम काय लोकपाल लोकपालास पूर्ण सेंटरसाठी किंवा देशासाठी म्हणतो आणि राज्यासाठी आपण शब्द वापरतो लोकायुक्त तर याचं मुख्य काम काय की भ्रष्टाचारावर कशा पद्धतीने कंट्रोल करता येईल किंवा जे अधिकारी भ्रष्टाचार करतात त्यांची चौकशी करून त्यांना काय करता येईल ते कोण आहेत त्यांची माहिती करण्यासाठी किंवा त्यांना काय करता येईल त्यांच्यावर बंधने आणण्यासंदर्भामध्ये यांचं काम केलं जातं तर ऑप्शन बघा शासकीय सेवकांच्या तक्रारीचे निवारण शासकीय सेवांच्या तक्रारीचे निवारणचा काही संबंध नाही ठीक आहे
मजुरावरील अन्याय दूर करणे काही संबंध नाही, भ्रष्टाचार व अधिकाराचा दुरुपयोग रोखणे अगदी बरोबर ऑप्शन आहे, चौथा अपघात नुकसान भरपाई खटले चालवणे काही संबंध आहे मित्रों काहीही संबंध नाही। म्हणजे खूप सोपा क्वेश्चन होता। लोकायुक्त किंवा लोकपाल हे शब्द जेव्हा जेव्हा तुमच्या कानावर पडतील तेव्हा तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्याचा संबंध भ्रष्टाचाराशी जोडायचा, कारण ते भ्रष्टाचारा संदर्भामध्ये किंवा करप्शन संदर्भामध्येच ते पद आपल्याला पाहायला मिळतील। इज दॅट क्लियर? तरी ध्यानात ठेवा, आताच नव्याने लोकपाल नियुक्त झालेले पिनाकी घोष, न्यायमूर्ती पिनाकी घोष हे ध्यानात असू द्या, पहिले लोकपाल आहेत देशाचे, त्यामुळे तोही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो। 2003 मध्ये जवळजवळ पॉलिटी या सेक्शनवर 9 प्रश्न विचारण्यात आले होते। हे 9वी प्रश्नाचं उत्तर फार आणि फार सोपं आहे। तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहिले सर्व तर तुम्हाला सहज सगळ्या प्रश्नांचं उत्तर येईल। तुम्हाला वाटतं की एवढे सिंपल क्वेश्चन्स या परीक्षेला विचारले जातात? तर मित्रांनो आता आपण जाणार आहे पुढच्या क्वेश्चन पेपर कडे पुढच्या व्हिडिओ मध्ये। आय होप्स की तुम्हाला 98 असेल किंवा 2003 च्या दोन्ही प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कळालं असेल की कशा पद्धतीने पॉलिटी मध्ये क्वेश्चन पडतात। या दोन्ही पेपरचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला लक्षात आलं असेल की काही क्वेश्चन्स हे मागच्याच वर्षाचे आयोग पुढच्या वर्षी विचारत असतं आणि थोडासा त्यामध्ये बदल केलेला आहे, त्यामुळे सेन्स मात्र तोच राहतो। त्यामुळे आपल्याला हे ध्यानात ठेवायचं की मागच्या प्रश्नपत्रिका ही व्यवस्थित अनालिसिस करणे खूप आवश्यक आहे, आणि तुम्हाला हेही लक्षात येत असेल की नेमका आयोग कोणत्या घटकावर प्रश्न विचारतोय, म्हणजे आपल्याला पुढच्या येणाऱ्या एक्झामला कसं प्रिपरेशन स्ट्रॅटेजी करायची तेही पाहताय। मी आता सर्व क्वेश्चन पेपर एकदा तुमचे घेणार आहे, त्यानंतर तुम्हाला शेवटी सांगणार आहे की एकंदरीत एवढ्या पेपर मधून काय आपल्याला मिळालेलं आहे आणि नेमकं आयोग कशावर जास्त भर देतो हेही आपल्याला कल्पना आहे। चला तर मित्रांनो आपण मग आता पुढच्या लेक्चर मध्ये भेटूत आणि पुढच्या पेपर अनालिसिस मध्ये असणार आहे 2004 चा पेपर। बाय बाय, टेक केअर, ऑल द बेस्ट।